भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.